रूम्स वाले बाहेरच येऊन उभारतात खुर्ची टाकून. तुम्ही बघू शकता इथे मिळतील तुम्हाला रूम इझी मध्ये जर तुम्ही स्टे करणार असाल तर. इथे रिक्षा पण आहे, ॲटोने तुम्हाला बस स्टँडला वगैरे मंदिरला जायची जर तुम्हाला गरज भासली तर ॲटो सुद्धा आहे. इथे 200 ते 400 रुपये पर्यंत रूम मिळतात. आज अंगारकी संकष्ट असल्यामुळे पोलीस बोन बंदोबस्त सुद्धा आहे. बघू शकताय बरेचसे रोड त्यांनी ब्लॉक केलेत. आज इथं मोठ्या गाड्या अलाउड नाही आहेत, त्यामुळे आपल्याला चालतही जाण्याचा आनंद घेता येतो. मधले हॉटेल लाईन आहे बघू शकता तुम्ही. इथं विविध प्रकारचे हॉटेल आहेत, स्टे करण्यासाठी तुम्हाला भरपूर हॉटेल आहेत, नाश्ता सेंटर आहेत, जेवणाचे आहेत. तर मी तुम्हाला सगळं दाखवतो या ब्लॉगमध्ये. इथे चहाचे छोटे छोटे स्टॉल पण आहेत. हा स्टँड रोड आहे गणपतपुळेचा. तर मी आज इथं रात्री स्टे करणार आहे. असे मोठे मोठे हॉटेल पण आहेत इथं. शिवानंद रेस्टॉरंट आहे, हॉटेल दुर्वांकूर आहे. व्हेज खूप इथं भारी मिळतंय. तर मी आज ह्यातल्याच एखाद्या हॉटेलला जेवणार आहे आज. तर बघूया मी कुठल्या हॉटेलला जेवतोय तुम्हाला मी दाखवतोच. न्यू प्रोडक्ट सुद्धा मिळतात इथं. आईस्क्रीम सेंटर आहे, कोकणातले जे रानमेव आहेत ते इथं मिळतोय. काय गर्दीवाला चालू झालंय. आता उद्या अंगारकी संकष्टी आहे तर बाजारपेठ खुलल्यात, इथल्या हॉटेल पण खुलल्यात. बघा हे गर्दी झालेलीच आहे ऑलमोस्ट. संध्याकाळी स्टे करणारे भाविक भरपूर असतात. जर तुम्हाला इथं स्टे करायचं असेल तर भक्त निवास पण आहेत, प्रायव्हेट हॉटेल आहेत, लॉज आहेत, विविध रूम पण मिळतात इथं घरोघरी. त्या सुद्धा आहेत. भाविक जास्त असल्यामुळं इथं घरोघरी रूम पण मिळतात, त्याही फुल होतात. भक्त निवासही फुल होतात थोड्याच वेळात, त्यामुळं तुम्हाला रूम्स आधी बुक करावं लागतात. आधी आलेत कंदमुळं पण आले इथं उद्यासाठी आहे. नाही इथं उकडीचे मोदक स्पेशली गणपतीला लागतात, त्यामुळे इथं उकडीचे मोदक सुद्धा अवेलेबल आहेत. गणपती मोठ्या गाड्या जायला बंदी आहे कारण उद्या गर्दी होणार आहे, त्यामुळं गाड्या इथून अलाउडच नाही आहे उद्या. पण शक्यतो तुम्हाला लांबच पार्किंग करावं लागते मंदिराची. स्टॉलची तयारी झाला आहे उद्यासाठी. तिकडमध्ये तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता, वडापासुद्धा मिळतात इथं. बघा कुरकुरे, बाकी साहित्य पण मिळतं इथं. मी जात आहे आता मंदिरात दर्शन करायला. मी आता रूमवरनं फ्रेश होऊन आलो आहे. आलो आहे मंदिराच्या जवळच ऑलमोस्ट सगळं. तर आता जाऊन येतो मंदिरात, गर्दी कमी. उद्या सकाळी नाही जाणार आहे मी दर्शनाला, पण आत्ता जरा हवेशीर मस्त मन मोकळं दर्शन होत आहे. उद्या गर्दी भरपूर आहे तर उद्याही घेणार आहे. उद्या धावतं दर्शन होईल तर आज निवांत करून घेऊया. मंदिराची कमान आहे, प्रवेशद्वार आहे मंदिराचं. इथून आपल्याला जायचं आतमध्ये. मंदिराच्या समोरच खेळण्याचे दुकान आहे, ते स्टॉल आहेत भरपूर. आता जरा गर्दी झालीच बघा. हे अशी बाजारपेठ आहे, नारळाची झाड आहेत साईडला, लाइटिंग मुळे एक झगमग चालू आहे. आता गर्दी हे संकष्टी जे आधीच चालू होते, आदल्या दिवशी पासून गर्दी असते इथं. ही प्रसादाची दुकान आहेत, चिरमुरे पेढे मिळतात इथं, नारळ पण इथं मिळतात. कॅमेरा अलाउड नाही आहे तर मी इथूनच चप्पल काढून कॅमेरा बंद करून आतमध्ये जातो. जे रांग आहे उद्या सकाळी इथं भरपूर गर्दी होणार आहे. ते आता सिंगल लाईन चालू आहे, मी सिंगल लाईन मधनं चाललो आहे आता. आणि हे दर्शन रांग आहे, चला जाऊया मंदिरात. साईडला चप्पल स्टँड आहे, ते चप्पल तुम्हाला काढून इथं मंदिरात आज जायचं आहे. जाताना समोर एक उंदीर दिसतोय तुम्हाला, ते दर्शन घेऊन हत्तीच्या समोरूनच तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तर हे प्रवेशद्वार, ही रिकामाच आहे दर्शन मंडप. तर बघू शकताय दर्शन रांगेत मी चाललो आहे, गर्दी एवढी नाही आहे. तर ह्या मंदिराचा बाहेरून दिसणारा भाग आहे. मी आज जाऊन आत आहे मंदिर श्री क्षेत्र गणपतीपुळे. तर मी आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो. आत कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे मी बाहेर येऊन बोलतोय. बघू शकता तुम्ही परिसर. दर्शन तर झाले, मी तुम्हाला सकाळी दाखवतो इथला मंदिरासमोरचा समुद्र किनारा. तर सकाळी आता अंधार पडला तिथं, तर आपण भेटूया आता सकाळी. इथं विविध प्रकारची खेळणी आहेत लहान मुलांची, त्याचे पण स्टॉल आहेत, किचन आहेत, असे बरेचसे दुकानात. पुढे तसेच गेला तर तुम्ही मंदिराच्या साईडलाच असलेली मार्केट आहे. बघा त्यामध्ये कोकणी मेवा पण आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, खेळणी आहेत, भरपूर असं साहित्य तुम्हाला रोज उपयोगाला येणार. मुलांचं खेळण्याचं तर प्रतिम स्टॉल आहे. इथे श्रींच्या मूर्तीचे सुद्धा स्टॉल आहेत.
बघू शकता ते बघा मूर्ती काय समुद्राच्या लाटा बघायला जाऊया चला समुद्राच्या किनारे जाताना हे असत तटबंदी केली आहे चला जाऊया बघूया समुद्र कसा आहे संध्याकाळची वेळ आहे विशाल असं समुद्राच्या बोटी वगैरे दिसतात आतमध्ये जाण्यासाठी बोटी आहेत सुद्धा असे स्टॉल आहेत बघा हे तुम्हाला भेळ परत नारळ पाणी ज्यूस वगैरे मिळू शकत इथं हा आहे समुद्र आता समुद्र दिसत नाही क्लिअर तुम्हाला सकाळी मी समुद्र आणखी एकदा दाखवणारच आहे तर बघूया आपण सकाळी समुद्र कसं दिसतंय माझं जेवण आहे आज काय भाऊ जोशी भोजनालय महाराष्ट्रीयन डिशेस पंजाबी डिशेस शुद्ध शाकाहारी जेवण आहे तर गणपतीपुळेला तुम्ही जर आलात तर इथे एकदा नक्की जेवा इथली जेवणाची वेळ आहे दुपारी 11:30 ते 3 आणि रात्री 7:30 ते 10 हॉटेलची बैठक व्यवस्था आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्रीयन असेल महाराष्ट्रीयन जेवण आहे व्हेज आहे प्युअर व्हेज असल्यामुळे इथे गर्दी खूप असते आलंय मेनू कार्ड सुंदर आहे बघा भाऊजोशी भोजनालय शुद्ध शाकाहारी महाराष्ट्र पंजाबी डिशेस इथं तुम्हाला मटकी फ्राय पोटॅटो सब्जी बटाटो करी मसूर फ्राय टमॅटो भुर्जी टमॅटो सब्जी ओनियन बेसन मेथी बेसन भेंडी बेगन मसाला कुल्ती पिठलं पुरी भाजी प्लेन राईस प्लेन डाळ आणि पेयमध्ये मिल्क ग्लास आहे बटर मिल्क आहे सोलकडे आहे मसाला बटर मिल्क आहे मिनरल वॉटर आहे इथे पंजाबी डिशेस पण उत्कृष्ट आहेत आणि जैन डिशेस पण आहेत विदाऊट कांदा लसूणच्या तर इथं बरेचसे व्हेज मेनू तर खूप जेवण चांगलं मिळतं कार्ड सिस्टीम नाही आहे मेनू कार्ड पण मला सेपरेट एक एक मेनू घ्यावं लागतं तर मी घेणार आहे बेगन मसाला आणि चपाती आणि आम्ही दोघं आहे सुधीर शेट आणि मी तर बघूया आणि काय होतंय आलेलं इथंच एक किचन आहे यांचं छोटंसं इथे गर्दी खूप असते आज मी जर लवकर आलोय आजचं जरा टायमिंग आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे नाहीतरी इथे रिव्ह बसायला टेबल मिळत नाही त्यामुळे लवकर येऊन आनंद घ्या एक असं हॉटेल आहे गणपतीपुळेमधलं जे शुद्ध शाकाहारी पोटाला त्रास होत नाही आपल्या जेवणानंतर हायजेनिक आहे प्युअर बघू शकता तुम्ही उद्या आहे उपवास उद्या संकष्टी अंगारकी त्यामुळे आज जेवून घेऊया बघतो की ताव मारूया कारण उद्या दिवसभर आपल्याला काय इथं गणपतीपुळेत काही कमी नाही बगरचे आता लय स्टॉल लागले मी बघून आलो आहे बगर बिगर उद्या बुक्का करूनच जाणार इथनं जाताना कारण उद्या उपवास आहे वाटत आणि भूक लागाय नको पिशवी काढल्याचे त्यात बगर घालून केळे बिळे वाटतात इथं लाडू बिडू एकदा दाबून आपल्याला काय कमी नाही डिश तर आले आता कांदा लिंबू बीट नेहमीप्रमाणे आहे व्हेज जेवणाला पण असते आपल्याला लागते ती खाल्ल्याशिवाय जेवण जेवल्यागत वाटत नाही जेवण आलेलं आहे आपलं चपाती आल्या बैगनचा भरता आला आहे आणि कांदा लिंबू तर राहायचा आहे बघा का भाजी घेतली आता चपाती खाऊया ताव मारूया या लवकर ही आली आपल्याला दाळ खिचडी पण आल्या दाळ खिचडीवर ताव मारणार आहे माझं जर जेवण झालं आता एकदम जेवण कडक आणि उत्कृष्ट आहे मी दाळ खिचडी पण घेतलेली शेवटी आता दाळ खिचडी पण संपवलंय बघा सगळं संपलंय तर इथं जेवण करत आहे प्रतिमा एकदा नक्की या तुम्ही आलात तर इथं एकदा नक्की व्हिजिट करा भाऊ जोशी यांचं भोजनालय आहे इथंच गणपतपुळेमध्ये मंदिरापासून अवघ्या 500 मीटरच्या अंतरावरती आहे मी इथलं पण तुम्हाला लोकेशन देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर चला जाऊया बघू शकता सकाळची मॉर्निंग आहे इथली गणपतीपुळेतली इथे गर्दी झाली आता भरपूर गर्दी दर्शन घेऊन आलेली लोक आहेत आता सगळे सुंदर सकाळ समुद्र किनारे घालणारे लोक आहेत सगळे हे बघा बोटीचा आनंद घ्यायला लागलेत हे स्टॉल लागले तिथले आता सकाळचे स्टॉल ओपन झालेत
लाटा बघा समुद्राच्या, लोक आंघोळ करलेत समुद्रात, आनंद घ्यायला. सकाळचा सीन आहे, मॉर्निंगचा. गर्दी खूप आहे त्यामुळे बाहेरनं दर्शन घेणार आज. ही गर्दीची रांग बघा, तुम्ही बघू शकता ही गर्दी आहे. दर्शनाला खूप गर्दी आहे, बाहेर पण गर्दी तेवढीच आहे. हे मंदिराच्या जवळची आम्ही बाहेरून दर्शन घेऊन निघणार आता. मंदिर असं